देवाला माहिती आहे, पण मला शपथ सांगतो मला असं काही आठवत नाहीये. फक्त चांगल्या गोष्टी आठवतात, का आठवतात ते देवालाच माहिती. आणि मला देव असतो याच्यावर पण माझा विश्वास आहे. मी भलेही डॉक्टर आहे, सायन्स विद्यार्थी आहे, म्हणून कुठला तरी निगेटिव्ह थॉट डोक्यात जातच नाही, चुकूनही जात नाही. आणि तुम्हीही जाऊ देऊ नका. त्याचे कारण तुम्हाला सांगतो का जाऊ द्यायचं नाही, निगेटिव्ह थॉट डोक्यात का जाऊ द्यायचं नाही हे त्याचे कारण तुम्हाला सांगतो मी. आपल्या मेंदूमध्ये ठरलेला मेंदू असतो डोक्यामध्ये का कुणा जास्त कुणाचा कमी आहे. मी डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या डोक्यात जे काही मेंदू आहे तो ठरलेला असतो. बरोबर, प्रत्येक कॉम्प्युटरला जशी कॅपॅसिटी असते ना, 250 GB, 500 GB, टेराबाइट वगैरे वगैरे तुमच्या भाषेत बोलायचं असेल तर, पण ती त्या कॅपॅसिटी ठरलेली असते की नाही. त्याच्यानंतर ते कॉम्प्युटर काही ऍक्सेप्ट करतं का? नाही. कॅपॅसिटी संपली आहे, काहीतरी डिलीट करा तरच आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करू, नाही तर करत नाही. बरोबर आहे. तसंच आपला मेंदू पण कॅपॅसिटी ठरलेली गोष्ट असते. या मेंदूमध्ये जर तुम्ही चुकीच्या गोष्टी ठेवलात तर चांगल्या गोष्टीला जागा कुठे? कळतंय? चांगल्या गोष्टीला जागा ठेवण्यासाठी वाईट गोष्ट डिलीट करा. वाईट गोष्टीला मेंदूमध्ये एंट्री करू देऊ नका. आणि एंट्री झालीच तर डिलीट बटन तुमच्या हातात ठेवा. डिलीट बटनवर ज्याचा कंट्रोल आहे तो माणूस जिंकला समजा. आणि ते वाईट डिलीट करायचंय, चांगलं बरोबर स्टोअर करायचं. म्हणून मित्र तुम्हाला सांगतो, कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट शेअर करा. आई वडील एकमेकाला जेव्हा भेटतात, वडील एखाद्याच्या मित्राला भेटतात, लेकराविषयी बोलत असतात. मी पण बोलतो, आपल्या लेकराचं कौतुक सांगायला किती छान वाटतं. बरोबर आहे ना? खूप छान वाटतं की नाही? मिरिट आलेला सगळ्याच आई वडिलांना मस्त वाटतं. माझी मुलगी, मला बरेच नातेवाईक भेटत असतात, साहेब माझी मुलगी, माझा मुलगा. काय सांगतो? काय शेअर करायला छान वाटतं? चांगल्या गोष्टी शेअर करायला छान वाटतात. म्हणून चांगल्याच गोष्टी घडाव्या. घरामध्ये पण मी सांगत असतो वातावरण असं असावं की घरामध्ये एकही वाईट गोष्ट घडू नये. मित्र हो, तुम्ही एकमेकाला फोन करताना सुद्धा चांगल्या गोष्टीसाठी एकमेकाला फोन करा. मी कधी कधी याचं विडंबन करत असतो, चांगल्या गोष्टी फोन करण्यासाठी फार लोकांना वेळ नसतो, चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी फार लोकांना वेळ नसतो. पण जर बाजूला इकडं तिकडं काहीतरी वाईट घडलं, काहीतरी अडचणीचं घडलं की लगेच तुला माहिती का? मी असं म्हणतो की त्या मेंदूला आपल्या स्वतःचे पैसे खर्च करून त्या मोबाईलला का त्रास देता? तिथंच तुम्ही तुमचे पैसे खर्च करा, बिलकुल वेळ खर्च करा, पण चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी करा. ती एक चांगली गोष्ट समोरच्या माणसाला स्ट्रेंथ देते, शक्ती देते. ती चांगली गोष्ट इनडायरेक्ट प्रकाशन नावाची गोष्ट असते, इनडायरेक्ट प्रकाशन. चांगली गोष्ट जेव्हा तुम्ही बोलता, तुमचं हृदय स्वच्छ व्हायला लागतं, चांगलं व्हायला लागतं. घरातलं वातावरण, तसेच संस्कार आपल्या घरात तयार व्हायला लागतात. तेच वेव, चांगल्याच विचाराची वेव घरात तयार व्हायला लागते आणि घरातलं वातावरण शुद्ध व्हायला लागतं, लेकरं आपोआप चांगले व्हायला लागतं. म्हणून चांगल्या गोष्टी शेअर करा, चांगल्या गोष्टी एकमेकाला सांगा आणि चांगल्याच गोष्टीचा स्वीकार करा. खऱ्या प्रामाणिक गोष्टीवरच भर द्या, भलेही कष्ट पडतील, पण त्या प्रामाणिकपणातली मजा कुछ और आहे. मी म्हणालो की मी एक शब्द खोट बोलणार नाही. शक्ती प्रचंड मोठी शक्ती आहे. ही शक्ती करण्यासाठी वेगळं काही लागत नाही, पण स्वतःवरती बंधनं घालायची असतात. आणि ती बंधनं जर तुम्ही घातली ना, मग सवय लागायला लागते आणि मग वाईट काहीच करा वाटत नाही. हे एकदा तुम्ही चांगलं करायला लागले ना की वातावरण एकदम मस्त व्हायला लागतं. ही पॉझिटिव्ह शक्ती तुमच्या ब्रेनमध्ये आणा, लेकरांच्या ब्रेनमध्ये आणा आणि सगळी निगेटिव्ह शक्ती लेकरांच्या ब्रेनमध्ये काढून टाका. लेकरं मिरिट येतात, तुम्हाला सांगतो, लिहून देतो, मिरिट येतात, पाप जातात.